पहिलाच प्रथमच अशा प्रकारचा पाऊस पडलेला असताना जिल्ह्यातले पालकमंत्री, जिल्ह्याचं प्रशासन आणि जिल्ह्याचे आपत्कालीन विभाग निद्र अवस्थेत राहिलेला आहे. कारण खऱ्या अर्थाने ह्या ज्या ज्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचा पाऊस पडणार आणि लोकांचे फोन येत होते, बऱ्याच वेळा आपत्कालीन विभागाचे फोन लोकांना लागत नव्हते, तहसीलदारांचे फोन लागत नव्हते, प्रांतांचे फोन लागत नव्हते, आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला महसूल यंत्रणा आणि प्रशासन मदत करायला असफल ठरलेली आहे. ज्या पावसामुळे देवबाग म्हणा, तारकर्ली म्हणा किंवा तळाशी हे गावं पूर्णपणे वाहून जाण्याची परिस्थिती असताना एकही त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं मनुष्य भेटलेला नाही. आज कुडाळसारख्या ठिकाणी पाणी तुंबलं, कणकवली त्या नको नको त्या ठिकाणी पाणी तुंबलेलं असताना जिल्ह्याचे पूर्णतः असलेले अधिकारी, बहुतांशी अधिकारी आज आम्ही कोल्हापूरला अडकलो हे कारण सांगून जिल्ह्यात नाही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि पाटबंधारे विभागाने जे असलेल्या तिलारी पाटबंधाऱ्याचं पाणी अचानक सोडल्यामुळे लोकांचे हाल झाले. काही ठिकाणी आतापर्यंत 3 मृतदेह वाहून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत किंवा ज्या असलेल्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना तातडीची मदत देण्याची जी शासनाची तरतूद आहे ती तरतूद देण्यासाठी कोणत्याही प्रकारची आज जिल्हा प्रशासनानं तयार झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने भविष्यात ह्या पाण्यामुळे रोगराई वाढेल म्हणून आरोग्य यंत्रणेनी सर्व लोकांना योग्य ती पद्धतीने दक्षता घेऊन त्यांच्यावरती कारवाई करायची गरज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांना हे बाकीचे 5 तालुके दिसतच नाही आहेत, ते फक्त आपल्या मतदारसंघातच गुंतून राहिलेले आहेत. आज जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये लाईटची दुरावस्था झालेली आहे, पाण्यामध्ये शिरून बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेली आहे, खारेपाटण पूर्ण पाण्यामध्ये आहे. अशा पद्धतीने सर्व जनतेने या ठिकाणी ज्या आपल्या पद्धतीने आपापल्या योग्यतेने आणि लोकांनी सहकार्य करून जनतेला यात मदत केलेल्या आहेत, प्रशासनाने कोणत्या प्रकारची मदत दिलेली नाही. म्हणूनच येत्या 13 तारखेला मालवणसारख्या देवबाग, तळाशी या ठिकाणी जे गाव गिळंगुळत होतो आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुक्याने ग्रामस्थांना घेऊन 13 तारखेला तहसीलदारांसमोर उपोषणाला बसायचं ठरवलेलं आहे. 13 तारखेला उपोषणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. कारण ह्या प्रशासन आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी असफल झालेले आहेत आणि त्यामुळेच हा त्यांच्या निषेधार्थ या ठिकाणी उपोषण आम्ही करणार आहोत.